नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण चवीची भाजी बघणार आहोत. ही भाजी आपण टिफिनसाठी आणि घरगुती आपल्या जेवणात खूपच महत्त्वाची आहे. चला तर मग, आपण दोन कांदे मोठे कापून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे वाळलेल्या लाल मिरच्याचे एका मिरचीचे आपण दोन भाग करून घेतलेले आहे, म्हणजे ते सहज भाजीतून आपल्याला वेगळे काढता येईल. एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेल तापवून त्यामध्ये मोहरी व जिरे, त्याचप्रमाणे आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा घातल्यानंतर आपल्याला तो छान मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये वाळलेल्या सुक्या मिरच्या घालायच्या आहे. त्या थोड्या परतून घेतल्या की त्यामध्ये आपल्याला लसूणची पेस्ट घालायची आहे. लसूणची पेस्ट घातल्यानंतर ती थोडी परतून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये तिखट, धनिया पावडर आणि हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये साधा मसाला घालायचा आहे. हे मिश्रण छान आता एकदा हलवून घ्यायचे आहे, मिक्स करून घ्यायचे आहे. त्यामध्ये आता आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली चवळीची भाजी घालायची आहे व तीसुद्धा छान मिक्स करून घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला आता थोडे मीठ घालायचे आहे चवीनुसार व पुन्हा एकदा छान परतून घ्यायचे आहे. परतून घेत असताना सगळे मसाले त्यामध्ये मिक्स झाले पाहिजे. आता आपण एक वाफ काढून घेऊया. आता तुम्ही बघू शकता आपण एक वाफ काढून घेतलेली आहे आणि आपली भाजी थोडी शिजलेली आहे. आता आपण पुन्हा आणखी एकदा त्याची वाफ काढून घेऊया आणि एकदा भाजी पुन्हा परतून घेऊन झाकण ठेवून आपण आता पुन्हा एकदा भाजीला छान परतून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण त्याची वाफ काढून घेऊया. असे केल्यामुळे भाजी छान शिजल्या जाते व ती खाली करपल्या जात नाही. आता तुम्ही बघू शकता की आपली भाजी ही छान मस्त शिजलेली आहे आणि आता आपण ती सर्व करताना बघा किती छान सुगंध येतोय. तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या टिफिनमध्ये नक्की घेऊन जा. बघा किती छान टेस्ट येते तुम्हाला. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.